हाय फ्रेंड्स मी जोशी या व्हिडिओमध्ये आपण बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटचा पेपर झाला तर त्या पेपरमधील जी के आणि तांत्रिक प्रश्न दोन्ही मिळून तेवीस प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जिल्हा परिषदेमधील आरोग्यशेवट तांत्रिक प्रश्नाचं ई बुक घ्यायचं असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्यशेवट तांत्रिक प्रश्न ई बुक घ्या तांत्रिक घटकावरील जे चाळीस प्रश्न आहेत ना त्यातले पंच्याण्णव टक्के प्रश्न या ईबुकमधूनच विचारले जात आहेत आणि ज्यांनी घेतलं असं त्यांनी वन लायनर व्यवस्थित करा वन लायनरमधून जशाच तसे प्रश्न येत आहेत तर हे जे प्रश्न आहेत ना हे सेकंडशिपचे प्रश्न आहेत पहा नमस्कार सर मी भास्टर पारदी तर भास्टर पारदी या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न पाठवलेले आहेत सर्वप्रथम भास्टळचा मनापासून आभारी आहे आणि तुमचं पेपर झाल्यानंतर तुम्ही अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा हा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे याच्यावर तुम्ही मला प्रश्न पाठवू शकता रात्री दहा वाजून तेहतीस मिनिटांना त्यांनी प्रश्न पाठवलेले आहेत तर सेकंड शिफ्टचा पेपर दिला यवतमाळ जिल्ह्यासाठी त्यांनी पेपर दिलेला आहे आणि काही प्रश्न त्यांनी पाठवले ते पहा तर जी केमध्ये पहिला प्रश्न आहे प्राणहिता कोणत्या नदीची उपनदी आहे तर प्राणहिता ही जी नदी आहे ना ही गोदावरी नदीची उपनदी आहे तर गोदावरी हे त्याचं उत्तर आहे त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा दरडी कोळसा संग्रहालय कोणत्या राज्यात आहे तर दडडी कोळसा संग्रहालय हे आसाम या राज्यामध्ये आहे आसाम हे त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न त्या आहे सिव्हिल सर्व्हिस डे कोणत्या दिवशी साजरा करतात तर सिव्हिल सर्व्हिस डे जो आहे ना तो एकवीस एप्रिल या तारखेला साजरा केला जातो शिवनेरी किल्ल्यावर कोणाचा जन्म झाला तर सगळ्यांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे शिवनेरी किल्ला त्याच्यानंतर आता छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कुठं झालेला आहे तर पुरंदरच्या किल्ल्यावर हे पण माहिती असू द्या तोही पुणे जिल्ह्यातच आहे टी सी एस कंपनी चं ए आय सेंटर कुठे आहे तर टी सी एस कंपनीचं जागतिक दर्जाचं जे ए आय सेंटर आहे ना ते पॅरिस म म्हणजे फ्रान्स या देशातील पॅरिस या ठिकाणी आहे म्यानमार देशाला कोणत्या राज्याची सीमा आहे आता म्यानमार देशाला ना भारतातील चार राज्यांच्या सीमा लागून आहेत कोणकोणते ते राज्ये अरुणाचल प्रदेश नागालँड मिझोराम आणि मणिपूर पर्याय काय होता त्यानुसार उत्तर द्यावं लागेल त्याच्यानंतर जिल्ह्यावर दोन प्रश्न होते पहा यवतमाळ जिल्ह्याचं क्षेत्रफळ आता हे क्षेत्रफळ कुठून शोधणार तुम्ही तर किंवा तुम्ही ज्या जिल्ह्याची परीक्षा देणार आहात त्या जिल्ह्याचं तर संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाची वेबसाईट ओपन करायची कलेक्टर ऑफिसची त्यावर आपल्या जिल्ह्याची आपला जिल्हा म्हणून असतं म्हणजे त्या जिल्ह्याची सविस्तर माहिती दिलेली असते त्यातलेच हे प्रश्न आहेत तसंच त्यांनी यवतमाळ जिल्हा प्रमुख बोलीभाषा याच्यावरसुद्धा प्रश्न विचारला होता तर या दोन्ही प्रश्नांचे उत्तरं मला कमेंट करून सांगा जे कोणी यवतमाळ जिल्ह्याचे असतील त्यांनी बॉम्बे क्रिकेट असोसिएशनची स्थापना कधी झाली तर बॉम्बे क्रिकेट असोसिएशनची स्थापना एकोणीसशे तीसमध्ये झालेली आहे त्याच्यानंतर जागतिक वारसास्थळ महाराष्ट्रामधील आता महाराष्ट्रामध्ये तसे सहा जागतिक वारसास्थळ आहेत कोणकोणते आहेत एक आहे सह्याद्री पर्वत दुसरं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच जो फोर्ट किल्ला आहे आणि चर्च परिसर आहे म्हणजे चर्च आहे त्याच्या आसपासचा परिसर तो एक त्या आहे त्याच्यानंतर वेरूळच्या लेण्या अजिंठ्याच्या लेण्या आणि तुमचं ढारापुरीच्या लेण्या धारापुरीसुद्धा मुंबईच्या म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये येतं पण मुंबईपासून जवळ आहे पण जे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आहे ना दोन हजार तेवीसचा त्यामध्ये पाचच जागतिक वारसा स्थळं दिलेली आहेत त्यांनी पुढे पहा Uh, महाराष्ट्रामधील दुसऱ्या प्रमाणपाचं शिखर कोणतं तर नाशिक जिल्ह्यातील सालेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या प्रमाणातचं उंच शिखर आहे आणि पहिल्या प्रमाणपाचं आहे कळसुबाई एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं ता अकोले तालुक्यात नाशिक डिव्हिजनमध्ये किती जिल्हे आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सहा प्रशासकीय विभाग आहेत त्यापैकी नाशिक प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत एकूण पाच जिल्हे आहेत कोणकोणते नाशिक अहमदनगर किंवा अहिल्यानगर त्याच्यानंतर जळगाव धुळे आणि नंदुरबार आता तुम्ही जे इतर प्रशासकीय विभाग आहेत त्यातले सुद्धा जिल्हे ठरवून ठेवा त्यावर सुद्धा प्रश्न मे बी येऊ शकेल आता तांत्रिक घटकावर विचारलेले प्रश्न पहा तर त्यांनी सुरुवातीला दिले तांत्रिकमध्ये आपल्या ई बुकमध्ये प्रश्न होते सर म्हणजे जे मी सुरुवातीला सांगितलं आरोग्यशेव तांत्रिक प्रश्नांचं ईबुक त्यातले प्रश्न होते पहिला आहे अमोनिया फॉर्म्युला तर अमोनियाचा फॉर्म्युला आहे एन एच फ्री असा त्याचा फॉर्म्युला आहे त्यानंतर डोबेरायनर क्रिकेवर एक प्रश्न होता पण नेमका काय प्रश्न होता ते त्यांनी सांगितलं नाही दुहेरी विस्थापन अभित्रीवर एक प्रश्न होता उष्णतेवर न्युमेरिटर प्रश्न होता त्याच्यानंतर प्रथमोपचार पेटी कोणते वस्तू नसते आता प्रथमोपचार पेटीमध्ये खूप साऱ्या वस्तू असतात तर कोणती वस्तू नसते असा तो प्रश्न आहे त्याच्यानंतर पहा वाईन कशापासून बनते तर वाईन ही द्राक्षापासून बनते Uh, हेनरी मोस्लेवर हे, एक प्रश्न होता पण नेमका काय प्रश्न होता ते त्यांनी सांगितलं नाही दुर्मिळ प्रजाती व्यापारबंदी कोणते कलम आहे तर दुर्मिळ प्रजातीवरचा जो व्यापारबंदी आहे त्या संदर्भात कलम एकोणपन्नास क हे कलम आहे शाकाहारी चीज कशापासून बनते तर शाकाहारी चीज हे प्रोटीयच यापासून बनते ग्रुप सतरा एलिमेंटवर एक प्रश्न होता पण नेमका काय प्रश्न होता ते माहीत नाही अवकाश मोहीमवर एक प्रश्न होता पेपर मस्त गेला सर तुमच्या व्हिडिओचा आणि ईबुकचा खूप फायदा झाला सर मी प्रवासात असल्यामुळे लवकर नाही सांगू शकलो सर तर असं त्यांनी मेसेज केलेले आहे रात्री दहा वाजून एकोणपन्नास मिनिटाला तस त्यांचा मी आभारी आहे आणि तुम्ही पण पेपर झाल्यानंतर प्रश्न पाठवा ही तुम्हाला विनंती आहे सामान्यज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बूट टी सी एस आय व्ही पी एस पॅटर्न विकत घ्या जी केमधले जे आपण बारा प्रश्न पाहिले ना त्यापैकी महाराष्ट्राच्या फुटबुरवरचे सर्व प्रश्न आणि जागतिक वारसा स्थळाचा प्रश्न आपल्या e जी के ई बुटमधूनच विचारलेला आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच